मगाशी तुम्ही म्हणालात की मला अजित दादांकडे अमुक मागायचं आहे, तमुक मागायचं आहे. तुम्ही त्याचा उच्चार केलेला आहे आणि मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, अजित दादा हे तुमच्यासाठी कागलसाठी ते नक्की करतील याची मला पूर्णपणे खात्री आहे. अजित दादा हा केवळ माझ्या इलाक्यासाठी काम करणारा असा विचार घेऊन काम करणारा माणूस नाही आहे. इथे दुसरं तुम्हाला जे जे काय प्रति उभं करायचं आहे त्याच्यासाठी अजित दादा कायम असेल इथे याची खात्री बाळगा. मी खात्री देतो तुम्हाला त्याची. अजित दादा असते तर फार जास्त मजा आली असती. त्यांची एक बोलण्याची राटणी आहे ज्या पद्धतीनं आता परमार्श घेतात एखाद्या गोष्टीचा, एखाद्या गोष्टीबद्दल ते भाष्य करतात. आता पूर्वीचे दादा आणि आताचे दादा यांच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक झालाय बरं का. दादा आता ज्यावेळी बोलतात त्यावेळी प्रत्येक शब्द विचार करून अगदी कसा वापरायचा, कसं बोलायचं, समोरच्याला कसं झाडायचं आणि ते शांतपणे कुठलाही त्रागा न करता. तर मला असं वाटतं की ही फार मोठी अचीवमेंट आहे दादांच्या आयुष्यातली. आणि काम सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत, पण सकाळी सकाळीच होते. आणि सकाळी म्हणजे सकाळी पाचला उठून या माणसाचं काम जे सुरू होतं त्याबद्दल धन्यवाद अजित दादा. आम्ही अतिशय मनापासून तुम्हाला नमस्कार करतो त्याबद्दल.